एवढ्या वर्षाच्या परंपरेमध्ये खऱ्या अर्थानं एक चुकीची घटना आणि न शोभणारी घटना या ठिकाणी घडलेली आहे. सत्ता पक्षाचे आमदार असोत किंवा विरोधी पक्षाचे आमदार असोत, मी मगाशी सांगितले की फलक आणि तेही आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या सभागृहाच्या नेत्यांच्या समोर फडकवणं ही सुद्धा एक दुर्दैवी घटना आहे. मी आता दोन्ही पक्षाच्या आणि विशेष करून नवीन आलेल्या आमदारांना आणि काही सिनियर पण त्यांना मी एक प्रकारची समज देतो की हे सभागृहात दुसऱ्यांदा या पद्धतीचं होता कामा नये आणि सभागृहाला व्यवस्थित चालवण्यासाठी आपण सगळ्यांनी मला सहकार्य करावं. अक्षरप्या जे काही या ठिकाणी होईल त्याची नोंद घेतली जाईल. मी मगाशी सांगितलं की आपण निश्चितपणे विरोधी पक्षाला आपली भूमिका मांडण्याचा तो अधिकार आहे, सत्ता पक्षांनाही आपली भूमिका मांडायचा अधिकार आहे, पण मांडत असताना एकमेकाच्या अंगावर जाण्याचा कोणालाही अधिकार नाही. आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी फक्त पुन्हा ही अशा पद्धतीची घटना होऊ नये याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी एवढंच मी या ठिकाणी सांगतो आहे. आपण आता कामकाजाला सुरुवात करतोय. वित्तमंत्री विरोधी पक्षाच्या वतीनं मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो, अध्यक्ष महोदय वेलमध्ये येणं हे आपल्या इथे नेहमीच आहे, नियमित आहे. अनेक नवीन सदस्य आहेत पण विरोधी पक्षाच्या वतीनं वेलमध्ये जरी आलं तरी त्या ठिकाणी संयमाने विरोधी पक्ष वागेल, कोणीही कोणाच्या अंगावर जाणार नाही हे विरोधी पक्षाच्या वतीनं मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो. किंबहुना जे काही आमचे या सभागृहातले प्रथा परंपरेने अधिकार आहेत त्या अधिकाराचा आम्ही योग्यच वापर करू, परंतु या सभागृहाचा डिकोरम हा कुठेही दूर होणार नाही अशा प्रकारचा आमचा प्रयत्न हा नेहमी असेल हे माझं आश्वासन आहे. पण त्याचसोबत सत्तारूढ पक्षालाही आपण समज दिलेली आहे आणि मला असं वाटतं की त्यांनी ते समजून घेतलं पाहिजे. यापूर्वीही विरोधी पक्ष इथे आल्यानंतर सत्तारूढ पक्षाच्या लोकांनी येऊन बॅनर ओढणं कोणाला ओढणं असं कधी केलं नाही, या सभागृहात असं होत नाही, त्यामुळे हे सत्तारूढ पक्षालाही सांगितलं पाहिजे. विरोधी पक्षाची आपली भूमिका असते, सत्तारूढ पक्षाची आपली भूमिका असते, त्यामुळे दोन्ही भूमिका दोन्हीकडच्या नवीन सदस्यांनी समजून घेतल्या पाहिजेत अशी माझी आपल्याला विनंती आहे. आणि मी पुन्हा आपल्याला एवढीच विनंती करतो, आमची मागणी एकच आहे की शेतकऱ्यांना 25,000 रुपये माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषित केले.